नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. आजच्या भागात पहा, याच्या पुढे लक्षात ठेवा, जनरल मॅनेजर रोज 2 वाजता निघून जाईल. दॅट इज रूल. रोज दुपारी 2 वाजता निघून जाईल. संध्याकाळी मग शेअर रिक्षा मिळत नाही मला. नमस्कार मंडळी, नमस्कार. रोजच्या रुटीनने अळणी झालेल्या आयुष्याला विनोदाची चमचमीत फोडणी देण्यासाठी आणि विनोदाच्या चविष्ट आहाराने तुम्हाला पोटभर हसवण्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शन वरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोरा विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. विनोदाचं मेन्यू कार्ड घेऊन तुम्हाला वेगवेगळ्या डिश सर्व करण्यासाठी तयार आहेत आमचे विनोदवीर. एकदा जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया. आणि स्वागत करूया आपल्या विनोदवीरांना, कौतुकाची मौल्यवान दाद आणि टाळ्यांची घसघशी टीप देणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्य रसिकांचं सुद्धा. बोल्ड बिंदास अँड ब्युटिफुल सई तामणकर आणि महाराष्ट्राचा एनर्जेटिक सुपरस्टार सिद्धार्थ जाधव. मंडळी, घरात वडीलधारी माणसं असतात म्हणून घरातले वाद मिटतात. अशाच घरगुती वादातून निर्विवाद विनोद निर्मिती करायला येत आहेत चिपळूणचा पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, खानदेशचा सपूत श्याम राजपूत आणि कल्याणची चुलबुली शिवाली. नाही, तुझ्या आई वडिलांना मी सगळं सांगणार आहे. आज जो काय आहे ना तो सोक्षमोक्ष लावून टाकणार आहे. आई 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 बाबांना नको ना सांगूया. सांगावंच लागेल. हे बघ ना, जे काही असेल ते आपापसात मिटवून टाकूया ना. मिटू शकत नाही ते. ऐका ना, हे बघा शामराव, नवरा बायको संसार रथाची 2 चाकं असतात. एक चाक चुकलं की चुकलेल्या चाकाला, चुकलेल्या चाकांना न चुकता, न चुकलेल्या चाकाला चुकीच्या आई चुकीच्या चुकतय ना. चुकतच आहे ना. हे चुकलेलं सांगायचंय की संसार रथाचे एक चाक आहे ना चिखलात रुतलेलं आहे, त्याला धक्का देऊन बाहेर काढा. नाही तर हे चाक आहे ना मी तुमच्या चिखलात सोडून चाललं जाईल. आणि संसार रथ आहे ना एका चाकाने तिरपाका छाले ना मी तसाच घेऊन जाईल. अरे पुढे आलो आपण, घर मागे तेलबा आहे ना. सासरेबुवा, ओ सासरेबुवा बाहेर या. अगं ये कचरेवाला, जरा कचरा दे बघू त्याला बाहेर. कचरेवाला, अरे कचरा घ्यायला नाही आलोय, तुमच्या घरातला कचरा आहे ना तुम्हाला परत द्यायला आलोय. म्हणजे माझा कचरा, मग माझी पोरगी, म्हणजे माझं जावई बापू माझ्या पोरीला घेऊन आलं. अगं ए बाहेर ये, लोक बाहेर ये, जावई बापू आले. अरे या बा, या जाऊ, या 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 बसा, या 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 बस बसा जाऊ, या या. काय या तुमच्या कचऱ्यावाला तुम्हाला सासरेबुवा म्हणतो का? नाही हो जावे बापू, काय तुम्ही सासरेबुवा म्हणून ओरडलो ना तर मला कचरेवाला असं ऐकायला काय समजलं. हो का? या 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 अलभ्यला बलभ्यला, साक्षात खानदेश तर्राचं आचमन झालं आपल्या घरात. नका ना हो, तुम्ही नुसतं या म्हटलं असतं तरी चाललं असतं. खानदेश रत्नाचे आगमन झालं असं आहे ना ते. खानदानी खोडे का चुकीचे पंच मारायची? तुमची पोरगी पण तुमच्या सारख्या उलट सुलट लाईटनी बोलते. अरे बाप, मग डोकं खराब करून टाकलं तिने. मला आहे ना आता सहन होत नाही बरं. सांगता येत नाही, मग डॉक्टर दाखवा ना. डॉक्टर कडे हिला घेऊन जा, ही डोक्यावर पडलेली आहे. मी हिला नांदवणार नाही. असे फालतू धंदे करते ती. बघितलं म्हशे, रश्य म्हणताव ना म्हणील, म्हशेच बोलायचंय मला. सगळं ना तुझ्या मुला झालेला. मी काय केलं? आणली न परत आपल्या पोरीला इथं. नांदवायची नाही म्हणतायत, नांदवायची. हा काय मग, काय मग, हा तुझ्यावर गेलेली आहे ती अक्कीची अक्की. काय मग, काय मग, काय मला काय शिकवतेस तू? अरे साडी गुंडालीस म्हणून तुला बाई म्हणायची. नाही तर माटास बिनकरेचा माट. मी माट आहे. तुम्ही कोण आहे? हा वात भिजलेला, हा फुटलेला कंदील आहे तुम्ही. माझी वात भिजलेली नाही आहे. काय मध्ये मध्ये ना असा ज्वराचा वारा येतो ना, काय फुटलेली आहे ना. येतो बघा तुम्ही मला कसा
सांगू मला सगळं माहिती आहे तुला. मोठे आले तुमच्यावर लग्न करण्यापेक्षा वरवाईट बरं लग्न केलं असतं ना तर सुखी झाले असते. सुखी झाली असती. अरे मी त्या केरसुनी बरोबर 7 फेऱ्या मारल्या असतात बरं झालं असतं. रुपाला भुला रुपाला. तुम्ही रुपाला भुला तुमच्या तर ते पण नाही भुलले. अगं त्या विरींना स्वतःच बाहेर फेकलं असत तुला नको तर प्लास्टिक माझ्या पाण्यात म्हणून. अगं साडी गुंडाळी ला खावल्या मांजर कुठला. तुम्ही कोण नागा लेंगा घातलेला पिंचांची माकड. चिंपांची माकड असते ते. मला ना तुला नानवायचीच नाही आहे. मला तरी कुठं नांदायचंय तुमच्यावर. बॅग गेली घराच्या बाहेर वाढ. तुम्ही मी कशाला जाऊ. मी आले इकडे गलत मंगळसूत्र घ्या तुमच्या सासूला ठेवून तुमच्याकडे चाललो घर सोडून. अरे शांत व्हा ऐकून घ्या. मी हिला नांदवणार नाही म्हटल्यानंतर तुम्ही माझ्या ऐकायला पाहिजे. तुम्ही आपापसात काय झगडे करताय. सासू माझ्या काय गड्यात बांधताव तुम्ही. खरं तर तुम्ही जावाई बापू काय झालं काय चुकलं का आमच्या पुरीचं. तुमची काय कंप्लेंट आहे हे सगळं मला विचारायला पाहिजे. हे सगळं तर काही बोलतच नाहीये तुम्ही. मी काय म्हणते की आपण जे काही आहे ते असं बोलून बसून आपल्या घरी मिटवून टाकूया ना. नाही कसं आहे ना शामराव नवरा आणि बायको संसार रथाची दोन चाकं असतात. चुकलेल्या चाकाला चुकलेल्या चाकांना न चुकता चुकीच्या गोष्टी चुकीच्या ठिकाणी चुकीत चुकीत चुकी चुकताय ना. अरे चुकतच ना. अरे तुझ्या पाठ होत नाही तर कशाला बोलते तू. ही आहे ना दोन वाक्य अशी फिरवते त्याचा असा गुतडा करते त्याच्यात स्वतः अडकते माझ्या डोक्याला ताप देते. रेडिओवरचा कार्यक्रम चालू आहे. गंमत करते माझ्यासोबत. मी चाललो चाललो चाललो. ज्यांनी बनवलं ना गाणं त्यांना लाज वाटेल हे गाणं ऐकू नये असं म्हणते तू. दलिंदर आणि श्लेष मारून राहिली बिनकामाची. जाऊ द्या सोडा जा उद्या. उद्या नाही परवा नाही आत्ता चाललो मी आत्ता. नाही 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 ह्या गाण्यात परवा नाही आहे ना. परवाचं गाणं वेगळं आहे. फालतूपणा चालू आहे. कोणीच माझी कंप्लेंट ऐकून घेण्याच्या कोणी मनस्थितीतच नाही. ऐकणार ना ऐकणार. असं कसं मी सासूबाई तुम्ही बोललं पाहिजे. जावई बापू बोललं पाहिजे. बघा बोलणाऱ्याचं सोनं पण इकलं जातं पण न बोलणाऱ्याच्या मातीचं सोनं होतं त्याचं कायच होत नाही. मग नाहीच मग. नाही 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 सोनं माती माती सोनं करून आहे ना अख्ख्या वाक्याच्या सोनखत करून टाकत. तुमची पोरगी ना मला भलता त्रास देते. हो माझ्या आईच्या तंगड्यात तंगडा घाल आणि मला पूर्ण बोलू ते द्या. पुढे काय कळलेलं मला कसं. ही काय कमी नाही आहे. अरे माझी आई साई ना बाहेरच्या रूम मध्ये झोपते. ही सकाळी उठते आणि तिच्यावर चालत जाते तिला तुडवत तुडवत. मग तुमच्या आईशीला काय अक्कल विकल आहे का नाही. सकाळी सकाळी मला काम असतात रस्त्यात झोपते कशाला तिला तुडवणार नाही तर काय करणार. हा सांगतोय याच्या आईशीचा शानपणा. माझ्या आईशीच्या पायावर नारळ फोडला ते सांगा. अमावस्याला नारळ देत जा असं बोलली माझी आई तर नारळ जमिनीवर द्यायचं सोडून माझ्या आईशीच्या पायावर मारल्या माणसं अशा अक्कल याची. ते म्हणतात ना तिराचा नाही अंदाज आणि म्हणे मी गोलंदाज. तिरंदाज असत ते. तिराचा नाही अंदाज गोलंदाज असं कसं होईल. बाबू तुम्ही माझ्या बनू नका. मला ना तुला नांदवायचीच नाही तर नाही बाहेर. मला पण कंटाळा आला. मला पण नाही नांदवायचं. चालू पण तुम्ही चालू पण तुम्ही निघा. ओ जावई बाबू ओ जावई बाबू तुमच्या सासूला घ्या ठेवून मी चाललो घर. थांबा ना. मी तुमच्या पोरीचे कंप्लेंट घेऊन आलो. तुम्ही सासू काय गड्यात मारताय माझ्या. अरे मी मुद्द्याच्या बोलायचा प्रयत्न करतोय ते कोणी बोलू देणार आहे का मला. पण चामराव मी काय म्हणते जे काही असेल ते घरी मिटवूया ना. नवरा बायको संसार रथाची दोन चाक असतात. मी मोडून टाकीन ना ती चाका. अजिबात बोलू नको तो. हिने ना मला भलता ताण दिलेला आहे. काय कसा माझ्या जेवणात केस टाकत. अरे पुढे काहीतरी आहे ना. सगळं कळलेलं आहे मला. अरे आहेत नाही काय सांगायची. कसं कळलं. अरे ही काय बाई कमी नाही आहे. ओ ही जेवण बनवताना गंगावन घालते आणि त्याचा मोठा आंबाडा करते. घालते घालते काय घालते
परवाना भाकरीसाठी ना पीठ मलत होती. बर तो आंबाडा आहे ना तो पिठात पडला. हा मग तो उचला कशाला म्हणून त्याच्या वर पीठ टाकला आणि तशीच भाकरी थापला. नो तुम्हाला सांगतो जावय बापू, अहो लोक ना आंबाड्याची भाजी खातात पण मी ना आंबेड्याची भाकरी खाल्लेला माणूस. किती मोठा शाना तुम्ही. यांच्या यांच्या आई मुले सगळं आपली कानाकडे भुनभुन भुनभुन लावलेली असते. माझ्या प्रभेला अकराला जेवण लागतं, माझ्या प्रभेला अकराला जेवण लागतं. हा बोंबील विक्या अकराला जेवण जेवून जातो कुठं तर तिकडे आमदाराच्या कानातला मल काढायला. बोलणारे तू लई बोलू नको. बोलू नको. तुझा भाव आहे ना भाव, हा त्या पाटलाला ना मलम लावायला जातो. आता कुठं लावतो जास्त बोलता. काय करशील तयार म्हटलं ते काय करायला गेलं त्या. काय नाही का घरे काय सारा लाटण बॉलपाट डोप जा हाताला गावल आता घेऊन येईल आपल्याला. बापरे पण काळजी करायची नाही. अशी कशी काय आहे सिक्युरिटी म्हणून ना माझ्याकडे. हे बघा मी माझ्याकडे सगळी हत्यारं आहेत. हे बघा बचावासाठी मी ठेवली आहे. कधीही मार पडू शकतो मला. मला पण द्या. मागच्या वेळी आईने लाटणा फेकून मारलं होतं ना. कधी कधी मुद्दे सुटतात अजूनही माझे. नेहमी मुद्दे सुटतात तुझे. कधी कधी मुद्द्याच्या बोलते तू. पप्पा द्या ना काहीतरी. हो जाऊ बाबू तुम्ही उशी घ्या उशी घ्या. मी तर सुरू झाली मी तुझी कंप्लेंट करायला आलो होतो. हा तर भलता चांगला चालू झाला इथे. मी तुम्हाला बोललेले ना जे काही असेल ते आपण घरी जाऊन मिटवूया म्हणून. चल 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 चल. नाही नाही माझं वाक्य पूर्ण होते आता. नको ना. नाही नाही हे बघा कसं आहे ना शामरा. नवरा बायको संसार रथाची दोन चाक असतात. चुकलेल्या चाकाला न चुकलेल्या चाकाला न चुकता जे काही चुकलंय ती गोष्ट समजून सांगायची म्हणजे कसं नंतर चुक चुक राहत नाही. अरे बाप जमलं ना तुला. चल 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 चल. नाही नंतर येऊ ना पुन्हा. धमाकेदार परफॉर्मन्स होता. तुम्ही चौघे आहात म्हणून ह्या परफॉर्मन्सला असा रंग आला. तुम्ही चौघे नसता तर ह्या परफॉर्मन्सला असा रंग येऊच शकला नसता. हे तुमचंच स्किट होतं आणि ते तुम्ही इतकं छान वाजवलं. खूप मजा आली. आणि वेडसरपणा या फॅमिलीचा असाच चिरंतर टिकून राहू दे अशी देवाचरणी प्रार्थना. मस्त. मंडळी तुम्हाला तो ऑफिसमधला बिनकामाचा एकदम फालतूगिरीसाठी प्रसिद्ध असणारा असा तो समीर चौगुले माहिती असेलच. हा तोच तो एम्प्लॉई बरोबर ओळखलं. तर त्याला लागली एक अनोखी लॉटरी आणि त्याचा त्रास भोगते नेहमीप्रमाणेच त्याची बॉस विशाखा. तर आता येत आहे तुमच्या समोर आपल्या हास्य जत्रेचे महारथी विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले. हॅलो. हॅलो मोघे सर. नाही मला आज सकाळी हेड ऑफिसमधून एक मेल आला आहे. तो बरोबर आहे ना? म्हणजे त्यात काही गल्लत वगैरे काही झालेली आहे ना? नाही नाही आता हेड ऑफिसवरनं आला आहे म्हणजे चूक नसणारच आहे. पण सर त्यात असं लिहिलं आहे की आमच्या मुंबई ऑफिसचा मिस्टर समीर इगं बाई नाव घेतात तरी अंगावर काटा. तर सॉरी सर पण तो मिस्टर समीर आहेत त्यांना मुंबई ऑफिसचं जनरल मॅनेजर म्हणून अपॉइंट केलं आहे. इज दॅट ट्रू सर? नाही नाही म्हणजे असेल. पण सर समीर गेली 8 वर्ष या ऑफिसमध्ये काम करतोय. सर ज्युनियर क्लार्कचा तो साधा सिनियर क्लार्क पण झालेला नाही आहे अँड डायरेक्ट जनरल मॅनेजर. हाऊ इट इज पॉसिबल सर? नाही नाही सर तो लायकीचाच नाही आहे सर त्या. नाही म्हणजे काय सर क्लार्क या शब्दाचं स्पेलिंग लिहिताना तो एली अक्षराने सुरू करतो सर. सर त्याचा प्रॉब्लेम आहे सर. स्वतःचं नाव लिहिताना सुद्धा 100 वेळा खोडतो आणि मग नाव लिहितो सर. सर तद्दन फालतू माणूस आहे. तर सर ते टोल नाक्यावर टोल न देता गाड्या जातात ना आणि समोर बॅरिगेट टाकतात ना त्या कामाच्या लायकीचा पण नाही येतो. येस सर तुम्ही प्लीज पुन्हा एकदा फेरविचार करा. काय सर तुम्ही हा जो मेल आहे ना तो त्याला सुद्धा मार्क केलाय त्यामुळे त्याला आता असं वाटत असेल आता आपण जनरल माणूस नाहीच आता आपण जनरल मॅनेजर अशा माझ्यात असेल तो. सर नाही काय सर मला वाटतं तुम्ही पुन्हा एकदा फेरविचार करावा. मी एचओशी बोलले सर. प्लीज तुम्ही विचार करा. हो हो सर थँक्यू थँक्यू सर. मी वाट बघते सर. येस सर. Yeah, boy!
क्या सखाराम? You're talking to new boss of this office. Mr. Samir Chaugule. Good morning, sir. Asa manaycha man. Man. Good morning, sir. That's it. Vishakha Subedar madam chi chamchi. कमी चुगल्या केलायस तू माझ्या? आता खाली ना रिसेप्शन वर बसायचं ना, इथे खाली सिक्युरिटीच्या खुर्चीवर बसायचं उद्यापासून. इला तर मी कधीच काढलंय, कटआउट लावलंय. लोक म्हणतात म्हणून वा दादा वा म्हणायचं कमी केलंयस तू. आता वा दादा वा म्हणेपर्यंत इथे एंट्री नाही. टँट्रम दाखवून झाले, आता माझ्या केबिन मध्ये शिर तू. समीर चौकुले बॉस झालाय, एकीचा चेहरा पडला. ये नसीब भी क्या चीज है, ये नसीब भी क्या चीज है. झपक पल्लगी, ये नसीब भी क्या चीज है, झपक पल्लगी. चालू चालू. अरे ये नसीब भी क्या चीज है, पलक झपकते ही बदल जाता है. चला उठा उठा उठा, माझं केबिन आहे, उठा उठा उठा. प्लीज प्लीज प्लीज, इट्स माय केबिन, प्लीज तिकडे जा. ओ ओ, देख मदन चोपरा. Go out from my office right now. एक मिनिट, hold your breath while speaking, please. काय तुम्ही जरी प्रमोशन झालं असेल ना, तरी माझं डिमोशन झालेलं नाहीये. मी सिनियर मॅनेजरच आहे अजूनही. पण मी जनरल मॅनेजर आहे. एक मिनिट, तुमचा कदाचित गैरसमज झालाय सर, तुम्हाला माहिती नसेल. काय जनरल मॅनेजर ही पोस्ट आहे ना, सिनियर मॅनेजरच्या खालची पोस्ट आहे. असं आहे? अरे उगीच केलं एवढं सगळं. सर या मॅडम, विशोपाने बस. काही माहिती नसतं, काही नसतं, चाललंय जनरल मॅनेजर. जनरल मॅनेजर खालची पोस्ट, पटलं त्याला. नाही नाही, एक मिनटं, नाही उठा उठा. असं का म्हणाल, पटलं त्याला म्हणजे? नाही नाही, मला माहिती आहे, मी माहिती काढलेली आहे. जनरल मॅनेजर म्हणजे जनरल मॅनेजर, कळलं का? सिनियर म्हणजे सिनियर मॅनेजर. एवढा फरक आहे तो, सॉरी, एवढा फरक आहे. ऐका, मी तुमच्या चेअरवर बसलं, तुम्ही माझ्या चेअरवर जाऊन बसायचं. मी वॉचमनच्या स्टूलावर बसेन, पण तुझ्या चेअरवर बसणार नाही, कळलं? इतनी नफरत? एवढा जळला कोड घातलाय जनरल मॅनेजरच्या पोस्टवर आहे, जरा तसा वाग ना. हमको तो जनरल मॅनेजर हो गया रे, हमको तो हो गया जनरल मॅनेजर हो गया रे. शाळेमध्ये नुकतेच मॉनिटर होतात ना, ते विद्यार्थी तुझा सेन्सिबल वागतात तुझ्यापेक्षा. जरा नीट वागा. एनिवे, आता आपण जरा कामाचं बोलूया प्लीज. थांबा, दारावर जायचं आणि दाराचा आवाज काढायचा. फॉर व्हॉट? फॉर व्हॉट म्हणजे? फॉर व्हॉट? दिस इज माय ऑफिस, दिस इज माय प्रोटोकॉल. इट्स नॉट प्रोटोकॉल. इट इज प्रोटोकॉल. नो सर. दिस इज माय ऑफिस, इट इज माय प्रोटोकॉल. सर काय, कसला प्रोटोकॉल? दारात जायचा, दाराचा आवाज काढायचा, अदरवाइज नो. प्लीज प्लीज, दाराचा आवाज. या बाज आहे तुम्हारी, असा आवाज काढतो समीर चौकुले. परत ट्राय करा. मी हे बालिश पण आहे, आय नो, हे मी नाही करणार. दाराचा आवाज, दाराचा आवाज. हा आवाज आहे तुमचा? समीर चौगुलेने दाराचा आवाज कुठे नेऊन ठेवला? तिथे जाण्याचा प्रयत्न तरी करा. मी का करू? मला नाही करायची बरोबरी त्याच्याशी बाबा, मी का करू? जोपर्यंत कानावर तो नीट आवाज पडत नाही, तोपर्यंत पुढे काय नाही होणार. आता कळलं? आता कळलं दाराचा आवाज काढायचं किती कठीण आहे, कष्ट लागतात त्याला. काय कष्ट लागतात, जळलं? काय कठीण आहे, काय टॅलेंट आहे मध्ये? काय टॅलेंट आहे? अख्खं जग थांबलंय का तो आवाज ऐकायला? नॉनसेन्स. जेलसी टपक रही.
आता आपण कामाचं बोलूया. आज तुम्हाला कळलं असेल समीर चौगुले कुठल्या लेवलच्या ऑफिस मध्ये काम करतो ते. मला कधीच कळलंय तू काय लेवलचं काम करतोयस ते. फक्त आता हेड ऑफिसला कळेल तू काय लेवलचं काम करतोयस. एनिवे काही नाही सर, आपण कामाचं बोलूया सर. सर आपल्या एम एचे कंपनीचे जे बॉस इज सायनिंग सम इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. काय रे ते पेन चालू तरी कर किमान. पेन चालू नाही केला. एक मिनिट. एक ज्या ऍटिट्यूड मध्ये सह्या करतायत ना ते किमान कागद वाचा तरी. डोंट टॉक टू मी, एवढ्या याच्यात हात नाही आला पाहिजे. दिस इज माय केबिन. अरे वाचा तरी किमान ते. इनफ. हे काय? व्हॉट इज दिस? ही फाईल अपूर्ण काय? सर फाईल आहे ती. ही फाईल. अरे ही फाईल अपूर्ण काय? हे सीसीटीव्ही कॅमेरे लागले. असू द्या, ही फाईल अपूर्ण काय? ही मला पूर्ण करून हवी आहे. ही अशी कशी फाईल? ही फाईल पूर्ण करा. ओके ओके. याचा पगार देतो मी तुम्हाला. ओके सर. याचा पगार देतो. चार इन्क्रिमेंट घशात घातलात ना यासाठी. ही फाईल पूर्ण करा. ओके ओके सर. फाईल पूर्ण करा म्हणजे नक्की काय करायचं? नक्की काय करायचंय? काय करायचंय? काय करू काय? या फाईल मध्ये एवढ्या गोष्टी पाहिजेत. एवढ्याच आहेत. एवढ्या पाहिजे. एवढ्या करा. काय एवढ्या करा? मला एवढ्या पाहिजे. फाईल उघडली की एवढंच पाहिजे मला. दॅट्स इट. ओके सर, मी सांगते त्यांना करा. ओके. समीर चौगुले नावाचा एक एम्प्लॉई आहे, त्यांनी पुढच्या महिन्यात रजा मागितलेली आहे. ती रजा मंजूर करा प्लीज. आता जनरल मॅनेजर तुम्हीच आलात ना सर, तुम्हीच रजा मंजूर करा. मी काय करू ना, माझ्या हातातच नाहीये ते. मी करू शकतो माझी रजा? लगे अरे चांदी हो गया. ओके. कसला जनरल मॅनेजर आहे हा? काय लायकीचा आहे हा? डू नॉट एव्हर नेव्हर डू दॅट. मट्टा. ओके. वन मोर थिंग, मी काही नियम बदललेले आहेत ऑफिसचे. सर आता लगेच नाही बदलता येणार. आय हॅव ऑलरेडी ठरवलेलं आहे. आपलं ऑफिस किती वाजता सुरू होतं? बरोबर, तुम्हाला माहितीच नसेल. क्विक आन्सर. किती वाजता सुरू होतं? 9 o'clock. रोज 10 वाजता सुरू करायचं ऑफिस. 10 वाजता सुरू करायचं, 10 ते 11:30 टी ब्रेक. एवढा 1.5 तास मला लागणार. एवढा 1.5 तास मला लागणार. टी ब्रेक महत्वाचा असतो. चहा प्यालो की इथे चालना मिळते आणि मग काम करायला सगळं छान असतं, त्यामुळे टी ब्रेक लागणार. आणि एम्प्लॉईचा हक्क आहे टी ब्रेक. 11:30 वाजल्यापासून ते 12 पर्यंत मला काम हवं या ऑफिसमध्ये. माझ्याकडे काम हवं आहे. प्रत्येक जण खूप काम करणार आहे ऑफिसमध्ये. तुम्ही म्हणाल समुडी आय लव्ह यू, मला सोडणार नाही. सोडणार मी सांगून देतो. भरपूर काम करायचंय ते अर्धा तास. येस, अर्धा तास खूप काम. 11:30 ते 12 काम करायचं, 12 ते 3:30 लंच टाइम. एवढा 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 लंच टाइम लागणार. लंच टाइम हा लागतो. लंच टाइम मध्ये लंच टाइम हा लागणार. 3:30 आल्यावर 3:30 ते 4 सोशल मीडिया ब्रेक. हा कुठला ब्रेक? हा नवीन ब्रेक आहे. तुम्हाला काही फोटो बिटो आउट ब्यूट करून टाकायचे असतील तर तो ब्रेक आहे. सध्याच्या या एम्प्लॉईसाठी हा फार गरजेचा आहे. पण फॉर यू एस्पेशली. पण येस, 4 ते 4:15 पुन्हा काम. त्याच्यात मला कॉम्प्रोमाइज नको. फक्त 15 मिनिट. भरपूर काम. तुम्ही याल म्हणाल नॉक आउट. नवा 4 ते 4:15 मध्ये कुत्र्यासारखं काम. मला या ऑफिसचा प्रॉफिट 200% वाढवायचंय. म्हणजे पहिला 1/2 तास आणि नंतरचे 15 मिनिट या पाऊण तासाने तुम्हाला 200% प्रॉफिट. येस. काही काम होणार नाही सर एवढ्याच्या वेळात. पाऊण तासात 200% प्रॉफिट इम्पॉसिबल. दॅट इज माय प्रॉब्लेम. तुम्ही पगार घ्या, खाला खशात. दॅट्स ऑल. इनफ. याच्या पुढे लक्षात ठेवा, जनरल मॅनेजर रोज 2 वाजता निघून जाईल. दॅट इज रूल. रोज दुपारी 2 वाजता निघून जाईल. संध्याकाळी मग शेअर रिक्षा मिळत नाही मला. तुम्ही जनरल मॅनेजर झाल्यावर सुद्धा रिक्षाने जाणार? शेअरिंग रिक्षाने चौथ्या सीटवर? हो. गाडी असते आपल्याला जनरल मॅनेजर साठी. गाडी आहे? गाडी आहे. डिझेलचं पेट्रोलचं ते सगळं कंपनी. टोल ते पण कंपनी. लगे अरे अरे ते सीसीटीव्ही आहे. अरे जनरल मॅनेजर आहेस ना, असं असं करून कसं नाचून चालेल? सीसीटीव्ही कॅमेरे तिकडे. तुम्ही फार बोलताय, तुम्ही फार बोलताय मला. तुम्हाला सगळं येतं सांगेल तर सगळं येतं. नाही नाही एक मिनिट बघा. इथे करतो तुम्ही. हॅलो
आय एम समीर चौटाला, न्यू जनरल मैनेजर ऑफ दिस ऑफिस. वैसे हेड ऑफिस से आपको मेल तो आ ही गया होगा. हाँ, बट दैट वॉज नहीं, इट वॉज जस्ट स्पेलिंग मिस्टेक. समीर चौटाला की जगह समीर चौगुले वो था उसमें. इट वॉज जस्ट शीयर मिस्टेक. वैसे इट वॉज अ बिग मिस्टेक. वैसे हेड ऑफिस ने वो मिस्टेक रेक्टिफाई कर ली है और नया मेल भेज दिया है. यू कैन चेक दैट. यस यस सर, वेलकम टू आवर ऑफिस सर. थैंक यू थैंक यू. मेरा केबिन का है. यस सर, देयर इज अ केबिन, जनरल केबिन. ओके ओके, वी विल हैव अ मीटिंग विद द स्टाफ आफ्टर हाफ एन आवर. फॉर श्योर सर. या या, फॉर श्योर सर. वेलकम टू आवर, सी यू अगेन. या थैंक यू सर. या जनरल मैनेजर है म्हणून प्रोटोकॉल पाळायला पाहिजे ना. डायरेक्ट घुसला भिंतीतून. या या बाहेर. काय करायचं मी तुमचं? मॅडम, मला ना सामान्यांचं जीवन जगायला खूप आवडतं. मी नाही रमलो इथे. मला तुम्ही ज्युनियर क्लर्क करा मॅम. मुळात तू ज्युनियर क्लार्कच आहेस. आता तू असं विचारायला पाहिजेस की मॅडम, मी ज्युनियर क्लर्क म्हणून सुद्धा राहू शकेन का? ठीक आहे, मी तसं विचारतो, मी ज्युनियर क्लर्क म्हणून राहू शकेन का? एक काम कर, इकडे असाच उभा रा. नाही मॅम. काय आता दरवाज्याचा आवाज काढा. तुम्ही दोघेही अनप्रेडिक्टेबल ॲक्टर्स आहात, त्याच्यामुळे इतकी मजा येते, इतकी मजा येते. आज काहीतरी ह्या ज्युनियर क्लर्कच्या आयुष्यात काहीतरी इव्हेंटफुल घडलं, नाहीतर तो बिचारा कायम लेट आलेला असतो किंवा त्याचं काहीतरी वेगळंच चालू असतं. पण आज थोड्या वेळासाठी का होईना त्याचं स्वप्न पूर्ण झालं हे बघून फार मजा आली. या माणसाचं स्वप्न पूर्ण व्हावं असं वाटतं तुला? मला वाटतं फार मजा आली. आणि विशाखे, आउटस्टँडिंग. म्हणजे तुम्ही दोघे एकत्र आलात की एकमेकांच्या रिॲक्शन्सची सुद्धा इतकी मजा घेऊन ते फुलवताना की त्याची आम्हाला ऑटोमॅटिकली मजा येते. आउटस्टँडिंग, फार मजा आली, धमाल. पलीकडचा मॅडनेस होता यार, सुपर. तर मंडळी, आता इथे रंगणार आहे सिनेमातला एक मस्त फाईट सिक्वेन्स. आणि हा कॉमेडी ऍक्शन सिक्वेन्स घेऊन तुमच्या समोर येत आहेत फिल्टर पाडाचा बच्चन गौरव मोरे, विनोदाचा अनोखा रिदम अरुण कदम, आणि जिच्या विनोदाचा नाही ठाव अशी नम्रता संभेराव, हिचा पार्टनर प्रसाद खांडेकर. From power filter pada thanks. Hello Sidhu dada. Hello. Hi. Hello sir ma'am. Aaj mi prachand khush hai. Oh, tar aaj majha pahile action film cha mi fight sequence shoot kartoy. Wow. लहानपणापासून मोठमोठ्या ऍक्टरला बघितलं फाईट करताना नेहमी असं वाटायचं की आपल्या पण सिनेमामध्ये एखादा फाईट सिक्वेन्स असायला पाहिजे. तो दिवस आजचा आहे. आज मी फाईट सिक्वेन्स करणार आहे. बघू कोण आहे जो माझ्या हातून कुत्र्यासारखा मार खाणार आहे. हॅलो ब्रदर, हाय. अच्छा, तू आहे का जो माझ्या हातून कुत्र्यासारखा मार खाणार आहे? नाही, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होते. ऍक्च्युली आय एम अ ॲक्शन डिरेक्टर. कोण? आजची फाईट मी डिझाईन करणार आहे. उडू पुडू 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 उडू पुडू 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 बेले 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 तू करणार आहे.
मॅरिड होणार. तुला गुडघ्यात न वागता येत का? एवढं 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 वागला ना तरी 1 करोड रुपये दे. असं वाग वागून दाखव चल. मी या यू 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 या फाईन या. That's it? Or you want to try more? Oh, oh. Wow, tu, 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 tu! Are you okay, brother? Brother-la, mother... Brother-la, ka zhapli, mother athavli. Aha? Nah, sir. Mala kahela, tumhi fight master, ha, sir. Kona sobat mala fight karache, sir? आता मुद्द्यावर आलायस. आज तुझी फाईट मी एका बैलासोबत डिझाईन. काय बैलासोबत फाईट करायची? अरे सर काय करताय बैलासोबत फाईट? ब्रदर डोंट वरी, फाईट खऱ्या बैलासोबत नाहीये. आम्ही बैल नंतर ग्राफिक्स मध्ये टाकणार आहोत. ओ म्हणजे VFX काय त्याला VFX असं म्हणतात. ओके ओके. ही फिल्म आम्ही VFX मध्ये करणार आहोत, नंतर ती 3D मध्ये दाखवणार आहोत. लोक मग गॉगल घालून आतापासून तयार आहेत. करूया आपण. हा डन डन रेडी. ओके रेडी. मस्त करायचं सगळं सांगितलेलं आहे. हा टप्पा आहे, हा टप्प्यात नंतर इथे दगड येणार आहे. ओके रेडी आहे आपण बोलूया. टीम रेडी आहे. गाईज रेडी. मस्त करायचा गौऱ्या गौऱ्या मस्त करायचा एकदम कडक. घाबरायचं नाही. बैलदादा कुठे आहे? बैलदादा बैलदादा दादा कैसे हो? बहुत बढ़िया बढ़िया. कितने दिवसांनी दादा? यस यस. कितने दिवसांनी? क्या बात यार. काय पायपड? हां दादा आहे पायपड. मी ना ओळखत त्यांना. तू नाही ओळखत एवढ्या सिनियर टेक्निशियन ना? तू नाही ओळखत? इंडियात कुठेही VFX करायचे असेल दादांशिवाय पर्याय नाही आहे. फ्रेम टू फ्रेम दादांनाच माहिती आहे कसं मार्क करायचं काय करायचं सगळं दादांनाच माहिती आहे. ओके ओके. तुला ज्यावेळी पहिली ट्रॉफी मिळाली ना त्यावेळी दादांची शेवटची ट्रॉफी गंजत आलेली. एवढे सिनियर आहेत दादा. एवढे पाय पड दादा. आज बंदा ये दादा. हा ठीक आहे ठीक आहे. अच्छा करे बहुत अच्छा करेगा बहुत अच्छा. तुम्हाला हा पण दादा बैल करायचा एकदम जोर लावून. हा टेन्शन घ्यायचं नाही एकदम. सर हे ओरडले दादांचं जरा लोचा आहे थोडस ऐकायचं थोडस कमी येतं दादा. फायटिंग कशी करू मी यांच्यासोबत? ऐकायचं लोचा आहे तर फायटिंगला काय ऐकायची गरजच नसतं. कसं करा सर ते गौऱ्या या डोकं नको फिरू पाहतो तू दादा. आज बैल करणे काय? अरे अरे वर्ष मी करतो आजपर्यंत कधी चुकलो नाही. म्हणजे मी जेव्हा जेव्हा केलं तर जाम परफेक्ट केलंय. काय करणार? मेंढा आहे कल करणे काय? उद्या करायचं आहे. आज बैल आहे बैल बैल हमा बैल फायनल आहे. काय हिरोईनचा डायलॉग आहे. राजकुमार बैल येतोय त्यानंतर तुम्ही निघा. म्हणजे कसं आहे तुझा डायलॉग होईपर्यंत दादा मार्क करेल. ओके. आणि मग आल्यानंतर डुशी मारायची. ओके रेडी आहे? रेडी करूया आपण. मार्कवर जा पण. ओके रेडी. चलो मार्क करूया. रेडी सर रेडी. दादा काय चलो रेडी स्टँड बाय. रोल कॅमेरा ऍक्शन. राजकुमार बैल येतोय. दादा बहुत अच्छा हुआ. हाथ 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 दे हाथ दे. बहुत अच्छा हुआ दादा.
काय करतोस तू? काय काय केलं मी? अरे बैलाला तू मारायचं, तूच काय मार खातोस? राजकुमारीचा डायलॉग तुम्ही का घेताय? हा राजकुमारी प्राजक्ता माळी ना, ती कुठे? तिच्या जरा डेट्स नव्हत्या आजच्या, सो आम्ही तिचं नंतर ग्राफिक्स मध्ये करणार आहोत. चुप करूया आपण. दादा थांबा थांबा, मी जस्ट आवाज दिला, दादा रेडी आहेत ना? थांबा, ठीक आहे. अरे यार जरा थोडं लेट निघा, राजकुमारीचा डायलॉग होईल मग ह्याची लाईन आहे. आम्ही आहोत शूरवीर योद्धे, हा त्याच्यानंतर तुम्ही निघा. येस ओके रेडी. चलो गाईज स्टँड बाय. दादा दादा मस्त बैल बैल हा? नाही नाही बैल करणार आहे मी. हा तेच सर, कन्फ्यूज करतोय. मी सर ऑर्डर द्या ऑर्डर द्या. रेडी स्टँड बाय रोल कॅमेरा ऍक्शन. राजकुमार बैल येतोय. येऊ दे, आम्ही आहोत पराक्रमी शूरवीर योद्धा. आपने अच्छा किया. अरे काय करतोस तू? तू का मार खातोस? अरे मी काय केलं, मी डायलॉग घेतला आणि असं केलं टाणाला ना 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 तोपर्यंत आले. ही फालतूगिरी इथे नाही करायची, तिकडे करा हास्य जत्रा आहे, तिकडे कौतुक आहे. अरे दादा दादा अरे रुको, खाली बात कर रहा है, ऐसे ही नॉर्मल बात आहे, डायरेक्ट आहो मध्ये ऐसे काय दादा करताय तुम्ही? अहो दादा तो डायलॉग कंप्लीट तो टाना ना ना करत होता ना, तुम्ही आधीच का मारला? अरे काही झालं, मी बैलाचं कॅरेक्टर करतो ना, मला वरचं काहीच दिसत नाही, मला फक्त जमीन दिसते. मी त्याचं पायाचं डिस्टन्स घेतो ना दुसरी मारतो, तो वर काही करतो मला काहीच माहिती नाही. बघ रे जरा लाज बाळग, एवढा सिनियर ऍक्टर कॅरेक्टर मध्ये घुसला तो वरती बघत पण नाही. तुझं काय चाललंय? सर मी जाऊ दे सर, आपण करूया जाऊ द्या. तुम्ही तेवढं फक्त असं केलं सर. नको दे नको करू दे, ह्या टाना डायरेक्ट डायलॉग वर ये. हा रेडी आहात? मी दा करूया. पोझिशन पोझिशन सर, मी एक मिनिटात येऊ का जरा? दादा ऐका ना, मला डायलॉग झाला की मग तुम्ही या, ते मी केलं सगळं की या, आणि बैल आहे लक्षात ठेवा. अरे नाही ना बैल करणार आहे मी. ये ना बाबा इथे चालू कर. मी कन्फ्यूज करते करते. हा ठीक आहे ठीक, चलो रेडी स्टार्ट करा. चलो रेडी, चलो स्टँड बाय. रोलिंग कॅमेरा ऍक्शन. बैल राजकुमार येतोय. काय थांब? अरे या उद्याला सुना भट्टीच आहे का कोणाला? सर सर कसं कसं झालं? अरे दादा दादा तुम्ही का आलात मारायला? अरे तुम्ही बोललात ना बैल राजकुमार येतोय, मला वाटलं माझा रोल बदललाय म्हणून मी राजकुमारचं डायलॉग घेतलं. आता राजकुमाराला सिंग कशी असतील? मी राजकुमार आहे. बरं ए त्याने केलं राजकुमार, तुला बैल करायला काय आलं मग? त्याने केलं ना ऍडजस्ट, तू पण कर ना, मध्ये माझा शॉर्ट कुठे कट करतोस तू? मी काय म्हणतो सर, पण मी कसं करणार? मी राजकुमारचे कपडे घातले ना, मी राजकुमार आहे ना. तू नाही ठरवायचं, हे मी ठरवणार, मी आहे डिरेक्टर इथे. असं कसं सर? ते काय करेन मी त्याला राजकुमार करेन? दादा तू बैल आहेस. दादा तुम्ही काढावा. एक एक राहिले ते संपूर्ण क्लोज फायनल करून टाक. करा पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स होता. अरुणदा यू आर अडोरेबल.
तुम्ही म्हणजे क्यूटी पाय ही पदवी पदोपदी तुम्ही सिद्ध करता आणि आम्ही लोट पोट झालो आज हसून हसून. अरुणदा प्रसादा, तुझ्यातला लेखक दिवसेंदिवस अधिकाधिक निस्वार्थी व्हायला लागलाय आणि त्याचं मला भयंकर अपरूप आहे. गौऱ्या, बरं वाटलं रे. खूप मार खाल्लास गौऱ्या, पण तुला ते कसं तो वॉक बरोबर कसा जमला, म्हणजे एवढा चांगला कसा जमला वॉक? रिहर्सलला केला सरांनी सांगितलं. फारच मजा आली आणि असं वाटत होतं की एक ॲक्शन सिक्वेन्स सुरू आहे आणि त्याची खूपच मजा आली, फार मजा आली. सुपर. लहानपणी कधी कधी WWF बघताना किंवा जॅकी चेनचे पिक्चर बघताना अशा खोट्या खोट्या कोरिओग्राफीच्या फाईट आपण करायचो, जी प्रसाद तू आणि गौरवनी केली होती. 1 2 3 4 फाट. मी खरंच यार म्हणजे कमाल होतं त्यासाठी, खरंच यार सुपर. म्हणजे मला नरावर उभं राहावं असं वाटलं की क्या बात आहे यार, किती सुंदरपणे ते ती म्हणजे आपण जॅकी चेनची फाईट बघतो ना, क्या वा क्या चा वा करायचं, तसं वाटलं रे. तो एक वाव मोमेंट होता. अरुण सर, आय लव्ह यू सर, सुपर सर. एनर्जी, टायमिंग, इन्व्हॉल्वमेंट सगळं सॉलिड होतं, त्यामुळे माझ्यासाठी खऱ्या अर्थाने हा वाव परफॉर्मन्स होता. वाव. मंडळी, आज आम्ही तुमचा इथेच निरोप घेतोय, पण हो उद्या आम्ही तुम्हाला भेटणारच आहोत, त्यामुळे पाहायला विसरू नका. बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.